तर मित्रांनो, आज मी घरापासून सुरुवात करतोय, एकदम धडाकेदार आणि बाहेरचा, घराच्या बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतोय. बघा, पूर्ण आपलं घराचं पाहिजे एवढं बाहेर पटांगण आहे आपल्याला, गाडी वगैरे लावायला सर्व. आणि आज ब्लॉगला सुरुवात करतोय, चांगला ब्लॉग आज बनवण्याचा ट्राय करणार आहे, तर कंटिन्यू राहा. पोचलोय मी आता. बघा, इथं आपली गाय आहे, इथं वासरू आहे आणि शेतामध्ये आता चालू आहे काम. तर इकडं आई आहे, तर ज्वारी काढायला चालू आहे. तर ज्वारीमध्ये मित्रांनो, ज्वारीमध्ये खेळायला लई मजा येते. बघा, ज्वारी काढायला सुरू झाली आहे आणि आता पूर्ण ज्वारी काढूनच घरी जाणार आहे मी. बेन थोडी राहिलेली आहे ज्वारी काढायची. मित्रांनो, ज्वारी पहा किती उंच आहे, माझ्यापेक्षा किती उंच आहे ज्वारी. तर मी ही पूर्ण आईनं ज्वारी काढली बरं का. आता मी तुम्हाला ज्वारी कशी काढते तुम्हाला तर माहितीच असेल आता सगळ्यांना. एक मिनिट हा, सॉरी एक मिनिट बसायच्या नादामध्ये चुकीच्या ठिकाणी बसत होतो. आणि ज्वारी काढायला सुरू आहे. मित्रांनो, ज्वारी कशी पालती पडली आहे. आणि असंच नुकसान होतं बरं का दरवर्षी वाऱ्यामुळे, पावसामुळे, वादळवाळ्या पावसामुळे वारं सुटलं की ज्वारी अशी खाली पडते आणि नुकसान होते. भरपूर नुकसान झालेलं आहे या वारीचं. आणि तुम्ही बघा, पूर्णच ज्वारी कशी झोपली आहे खाली, है का. त्यामुळं लई परेशानी आहे उठलीवर. तर तरी बी असं करत करत काढावं लागते, पूर्ण ज्वारी काढतो आम्ही. आणि हेच असं जे थोडंफार जे मूडभर निघालते त्याच्यातच समाधान मानायचं आणि वर्ष काढायचं आणि पुन्हा पुढं पुन्हा वर्षात लावायचे. पुन्हा आणखीन पाऊस पडला, पुन्हा वारं आलं की पुन्हा आणखीन जाते ती ज्वारी निघून. हे असंच चालू राहते आमचं थोडंफार. तर परिसर तुम्ही पाहिला आहे पूर्ण. जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल घरापासून ते शेतापर्यंत, तर हा ब्लॉग तुम्ही नक्की लाईक करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू, लव यू ऑल. आणि भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. नेक्स्ट पुढच्या एपिसोडमध्ये.